बघा फळावरचं वाक्य आपण अगोदर वाचूया. ते कोणाकडे आहे? हे आहे प्रश्नार्थक वाक्य. बघा हॅव आणि हॅजचा वापर केव्हा करतात? हॅव आणि हॅज म्हणजे एखादी वस्तू माझ्याकडे असेल, एखादी वस्तू आपल्याकडे असेल, एखादी वस्तू दुसऱ्यांकडे असेल, तिच्याकडे असेल, त्याच्याकडे असेल, त्यावेळी हॅव आणि हॅजचा वापर करतात. इथं ते कोणाकडे आहे म्हणजे इथं वस्तूच आहे हे समजून घ्या. मग इथं प्रश्नार्थक वाक्य असल्यामुळं एक नंबरला प्रश्नार्थक वाक्यच घ्यायचं. इंग्रजीमध्ये वाक्य तयार करत असताना प्रश्नार्थक शब्द एक नंबरला येतो. मग प्रश्नार्थक शब्द काय आहे? कोणाकडे म्हणजे हु, डब्ल्यू एच हु म्हणजे कोण, हु आणि आहे साठी ह्याज येणार आहे. प्रश्नार्थक शब्द झाल्यानंतर साहित्यकारी क्रियापद, प्रश्नार्थक शब्दानंतर या वाक्यातील सगळ्यात शेवटचा शब्द हु ह्याज. कोणाकडेला कोण म्हणजे हु झालं, आहेला ह्याज झालं, आता राहिलं ते, तेला इट, आय टी इट म्हणजे ते आणि क्वेश्चन मार्क. हु हॅज इट? कोणी फोन केला? फोन करण्याची क्रिया ही तर पूर्ण झालेली आहे म्हणजे हे साध्या भूतकाळातील वाक्य आहे. कोणी फोन केला म्हणजे कोणीसाठी हु, प्रश्नार्थक शब्द एक नंबरला घ्यायचं. कोणीसाठी हु, डब्ल्यू एच ओ हु म्हणजे कोण, हु फोन केला, हु फोन्ड, पी एच ओ एन ई डी म्हणजे इथं ई डी प्रत्यय लागलेला आहे. साध्या भूतकाळामध्ये क्रियापदाचे दुसरे रूप येतो हु फोन, क्वेश्चन मार्क. कोणी बोललं हे आहे प्रश्नार्थक वाक्य. कोण ओरडलं हे देखील प्रश्नार्थक वाक्य आहे. या मराठी वाक्यांचं इंग्रजी वाक्य तयार करत असताना, प्रश्नार्थक वाक्य तयार करत असताना इंग्रजीत एक नंबरला प्रश्नार्थक शब्द येणार. मग प्रश्नार्थक शब्द कोणता आहे? तर कोणी हे प्रश्नार्थक शब्द आहे. इंग्रजी वाक्य तयार करत असताना या वाक्यातील प्रश्नार्थक शब्द एक नंबरला. कोणीला हु, डब्ल्यू एच ओ हु, आणि त्यानंतर बोललं, बोलण्याची क्रिया तर पूर्ण झालेली आहे, क्रियापदाचे दुसरे रूप येणार आहे. तर हु टाकड, टी ए एल के टाक म्हणजे बोलणे, टी ए एल के टाक म्हणजे बोलणे हे क्रियापदाचे पहिले रूप आहे. बोललं, बोलण्याची क्रिया पूर्ण म्हणजे हे साध्या भूतकाळातील प्रश्नार्थक वाक्य आहे. साध्या भूतकाळामध्ये क्रियापदाचे दुसरे रूप येतो. टी ए एल के टाक क्रियापदाचे पहिले रूप आणि ईडी प्रत्यय लागलेला आहे. टाकड क्रियापदाचे दुसरे रूप. हु टाकड, कोण ओरडलं, या वाक्यात कोण हे प्रश्नार्थक शब्द आहे. इंग्रजी वाक्यात प्रश्नार्थक शब्द एक नंबरला घ्यायचं. कोणला? हु, डब्ल्यू एच ओ हु. ओरडलं, ओरडण्याची क्रिया इथं पूर्ण झालेली आहे. पूर्ण म्हणजे वाई डब्ल्यू एल म्हणजे ओरडणे, वाई डब्ल्यू एल म्हणजे ओरडणे हे क्रियापदाचे पहिले रूप आहे. ओरडलं, ओरडण्याची क्रिया पूर्ण, मग इथं ईडी प्रत्यय लागणार आहे. एल क्रियापदाचे दुसरे रूप, एल क्रियापदाचे, एल क्रियापदाचे पहिले रूप, एल क्रियापदाचे दुसरे रूप, प्रश्नार्थक शब्द आणि क्रियापदाचे दुसरे रूप. हु एल, घरी कोणी आहे का, कोणाला लागलं का. आता या ठिकाणी कोणीला आणि या ठिकाणी कोणाला काय येणार आहे बघा. कोणीला एनी वन, ए एन वाय ओ एन ई, एनी वन म्हणजे कोणी, एनी वन, एनी वन, होम एच ओ एम ई होम, मी प्रश्नार्थक चिन्ह बघा किती सोपं आहे. एनी वन होम, घरी कोणी आहे का, एनी वन होम, कोणाला लागलं का, कोणाला, एनी वन, ए एन वाय ओ एन ई, एनी वन म्हणजे कोणी, कोणाला, एनी वन लागलं का. हर एच यू आर टी हर, प्रश्नार्थक चिन्ह बघा. कोणीसाठी एनी वन, कोणालासाठी एनी वन, आणि घरीसाठी होम, कोणी आहे का यासाठी एनी वन होम, कोणाला लागलं का एनी वन हर. ती कोण आहे प्रश्नार्थक वाक्य. कोण, कोणला, हु, डब्ल्यू एच ओ हु म्हणजे कोण, आणि यानंतर या वाक्यातील शेवटचा शब्द घ्यायचं. आहे हे साहित्यकारी क्रियापद आहे,
त्याला इंग्रजीमध्ये हेल्पिंग फर्ब म्हणतात. आहे साठी इज, हु इज, इथे कोण आहे, ती, तिला शी, एसची शी म्हणजे ती. हु इज शी, कोण होत, कोणला, हु, डब्ल्यू एच ओ हु, होत ला वाज, हु वाज इट, ते कोण होत. बघा कोण हा प्रश्नार्थक शब्द आहे. इंग्रजी वाक्य तयार करत असताना प्रश्नार्थक शब्द एक नंबरला घ्यायचं. होतं हे साहाय्यकारी क्रियापद आहे, हेल्पिंग व्हर्ब म्हणतात त्याला. वाज, हु वाज इट, हु इज सी, हु वाज इट. नाही म्हणजे नाही, ते नाही म्हणजे नाही, आपण स्पष्ट बोलत असतो एकदा. नाही म्हणजे नाही, इंग्रजीमध्ये काय म्हणायचं त्याला, नाहीला नो म्हणायचं, एन ओ नो, आणि म्हणजेला मीन्स एम ई एन एस, मीन्स, आणि नाहीला नो. तुम्हाला वाटलं असेल की इथं एन कॅपिटल आहे आणि इथं स्मॉल लेटर आहे, तर वाक्याची सुरुवात ही कॅपिटलनी करायची असते. इंग्रजी वाक्यात वाक्याची सुरुवात कॅपिटलनी करायची असते. म्हणजेच बघा, नाही म्हणजे नाही, इथे कॅपिटल आहे तर स्मॉल लेटर आहे. नाही म्हणजे नाही, किती सोपं आहे बघा. नाहीला नो म्हणजे ला मीन्स नाहीला नो, नो मीन्स नो. कोणीही आलं नाही, कोणीहीला नोबडी, एन ओ बी ओ डी वाय, नोबडी म्हणजे कोणीही. कोणीही आलं नाही, येण्याची क्रिया पूर्ण, आलं म्हणजे आलेलं नाही. नोबडी केम, सी ए एम ई केम, हे क्रियापदाचे दुसरे रूप आहे. आलं नाही म्हणजे येण्याची क्रिया पूर्ण इथे झालेली आहे, आलं नाही. नोबडी केम, सी ओ एम ई क म्हणजे येणे, हे क्रियापदाचे पहिले रूप. सी ए एम ई केम हे क्रियापदाचे दुसरे रूप. सी ओ एम ई कम हे क्रियापदाचे तिसरे रूप आहे. पहिले रूप फक्त कर्ता आणि क्रियापदाचे पहिले रूप येत असतो साध्या वर्तमान काळामध्ये, हे साध्या भूतकाळामध्ये, आणि हे आहे पूर्ण वर्तमान काळामध्ये, पूर्ण भूतकाळामध्ये, पूर्ण भविष्य काळामध्ये. ह्याव, ह्याज, ह्याड, यानंतर हा हे क्रियापदाचे तिसरे रूप येतो. कोणीही आलं नाही, नो बडी केम,